शिवनेरी किल्ल्यावरती पर्यटनासाठी गेलेल्या 200 ते 250 पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतल्याची माहिती समोर येते. मधमाशांनी हल्ला केलाय पर्यटकांवरती. शिवनेरी किल्ल्यावरती हे पर्यटक गेलेले होते आणि त्यावेळी मधाचं पोळं उठलं आणि त्यामुळे तब्बल 200 ते 250 जणांना या मधमाशांनी चावा घेतलाय. अनेक पर्यटक यात जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. शिवनेरी गडावरती ही घटना घडलेली आहे. अनेक पर्यटक तिथे होते त्यावेळी अचानक मधमाशाचं पोळं उठलं आणि संतापलेल्या मधमाशांनी थेट पर्यटकांवरच हल्ला केला. अनेकांना या मधमाशा चावलेल्या आहेत, त्यांना डंख मारलेला आहे. तेव्हा कुणीतरी मधमाशाच्या पोळ्याला दगड मारल्यामुळे हा प्रकार घडला अशी माहिती काही स्थानिक सांगतायत. अनेक जणांना या मधमाशांनी चावा घेतलाय. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावरती ही घटना घडली. रविवारची सुट्टी असल्यानं शिवनेरी किल्ल्यावरती पर्यटकांनी गर्दी केलेली होती. मात्र आग्या मोहोळ आहे. ज्या मधमाशा मुळात चावल्या असतात त्यांची खोड काढली नाही तरीही त्या चावतात. अशा आग्या मोहोळाच्या मधमाशांनी 200 ते 250 पर्यटकांना चावा घेतला. 13 ते 14 लहान मुलं आहेत. लहान मुलांना पण मधमाशांनी चावा घेतलेला आहे आणि तसेच 12 ते 15 लोक मोठे प्रौढ लोक पण आहेत. सध्या यातमध्ये 28 लोकांमध्ये कुणी एकही सिरियस नाही आहे. काहींना जास्त माणसं चावलेलं आहे, ते एकाला फक्त सलाईन लावलेलं आहे आपण आणि जे काय त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे ते पण योग्य पद्धतीने केलेली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे